औरंगाबादच्या कचरा समस्येवर 2 महिन्यांनंतरही तोडगा निघू शकलेला नाही। शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी याबाबत शहरवासियांची माफी मागितली, त्यात आता कचरा निर्मूलनासाठी जी कामं झाली त्यात पदाधिकारी अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप होतो आहे। शहरामध्ये जेव्हा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा ही मशीन खरेदी करायला 3.5 कोटी रुपये खर्च येत होता, त्यासाठी आपण टेंडर करतो आणि पीठ बांधणे आणि पावडर खरेदी करणे याच्यासाठी जवळपास 5 कोटी रुपये ते पीठ बांधण्यासाठी खर्च केले गेले, पावडर घेण्यासाठी जवळपास 40 लाख रुपये खर्च केले गेले। हे करत असताना महानगरपालिकेने कोणतीच टेंडर प्रक्रिया अवलंबलेली नाही आहे। हे आहेत औरंगाबाद मधील शिवसेना नगरसेवक आणि माजी सभागृह नेते। 2 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शहरात जागोजागी असलेला कचरा नष्ट करण्यासाठी आणि त्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी कचऱ्यावर एका कंपोस्टिंग पावडरचा मारा करण्यात आला होता। लाखो रुपयांची ही खरेदी होती, त्यात हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। धक्कादायक म्हणजे ह्या सगळ्यात कागदपत्रांवर घोळ झाल्याचं स्पष्टच दिसतंय। बाजारात कंपोस्टिंग पावडर 70 ते 100 रुपये किलो दरानं मिळते। पालिकेनं सुरुवातीला ह्याच दराने ती खरेदी केली, मात्र नंतर अचानक दुसऱ्या कंपनीकडून खरेदी केली। 195 रुपये किलो दराने ही पावडर ह्या दुसऱ्या कंपनीकडून खरेदी करण्यात आली। जवळपास 50 लाखांवरील अधिक पावडरची खरेदी या कंपनीकडून करण्यात आली। धक्कादायक म्हणजे ही पावडर बाजार भावापेक्षा जास्त किमतीत मिळते असा शेरा पालिकेच्या लेखा विभागानं त्या फायलीवर मारलाय। तरीही एका विशिष्ट कंपनीकडूनच पावडर घ्यावी असं पत्र महापौरांनी दिल्यानं ही पावडर घेण्यात आली नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय। त्यात कचऱ्यावर टाकलेली पावडर विकत घेतलेली पावडर ह्यातही तफावत असल्याचं बोललं जात आहे। पालिकेनं गरजेपेक्षा जास्त पावडर घेतली आणि आता ती संपली सुद्धा, त्यामुळे पावडर गेली कुठे असा प्रश्न पडतोय। केवळ पावडरच नाही तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेनं 9 ठिकाणी शेड बांधले, काही खड्डे कंपोस्ट पीठ सुद्धा खणले, त्यातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय। जी पावडर बाजार भावाप्रमाणे 100 रुपये किलोने महानगरपालिकेनेच घेतलेली आहे दुसऱ्या एजन्सीकडून, तीच पावडर एक कोणती तरी एजन्सी पकडून त्याच्याकडून 195 रुपये प्रति किलोप्रमाणे घेणं म्हणजे हा सरळ सरळ भ्रष्टाचार केल्याचा सबळ पुरावा या ठिकाणी आहे। आणि सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे, पण प्रशासनाकडे या बाबतीत देण्याला कोणतंच उत्तर नव्हतं। एवढ्या गंभीर आरोपांनंतरही महापौर काहीच घडलं नसल्याच्या आविर्भावात आहेत। लोकांचं आरोग्य अबाधित राहावं, कचऱ्यावर वेगवेगळे पर्याय वेगवेगळे उपाययोजना करत असताना अशा प्रकारचा त्या ठिकाणी दुर्गंधी असेल, माशांचा प्रादुर्भाव असेल, कीटकांचा प्रादुर्भाव असेल, ते कुठंतरी नष्ट व्हावं त्या अँगलनी अशा प्रकारची केलेली ही पावडर खरेदी आहे। आणि मी परत एकदा या ठिकाणी सांगेल की दराच्या बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत, कंटेंटच्या बाबतीत हे सगळं तपासणं हे प्रशासनाचं काम आहे आणि निश्चितपणे प्रशासनाने ते तपासलं असं। गेली कित्येक वर्ष पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, पालिकेच्याच दुर्लक्षामुळे कचरा समस्या निर्माण झाली आहे। त्यात आता निराकरण करत असतानाही गैरव्यवहार होत असतील तर हे दुर्दैवच आहे। कचऱ्याच्या पावडरमध्ये जे कंपोस्ट पीठ खोदले त्यात गैरव्यवहार आणि जे कर्मचारी आणि गाड्या लावले त्यातही गैरव्यवहार। पालिकेनं ह्यावर कोट्यवधी खर्च केले तरी समस्या कायमच आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून कचऱ्याच्या दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।